मी पूर्ण वेळ कसबा विधानसभा आणि चिंचवडमध्ये होतो. मागच्या 7 दिवसापासून जनतेने मतदारांनी भाजपला आणि महायुतीला मत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे जेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वाटतं की पायाखालची वाढू सरकली आता मी जिंकत नाही आहे, तर चणबाजी सहानुभूती मिळवणे याकरता हा प्रकार आहे. काल 5 वाजल्यानंतर जेव्हा प्रचार बंद होतो त्यानंतर मात्र अशा चणबाजी करणे आणि या पद्धतीने आजही प्रचार सुरू ठेवणे याकरता केलेलं हे कारस्थान आहे. आणि मला तर अत्यंत वाईट वाटतं, ज्या मतदाराला आपण मतदान मागतो आहे त्यांना आपण रॉंग बॉक्समध्ये उभं करतो आहे की ते पैसे घेत आहे. मतदारावर आरोपच लावताय की जे मतदान तुम्ही त्या मतदार राजाला मागता त्यांच्यावर आरोप लावताय की ते पैसे घेत आहे. आणि भाजपने असा कुठलाही त्या ठिकाणी चुकीचा प्रकार केला नाही आहे, कुणीही पैसे वाटले नाही आहे. परवापासून ज्या पद्धतीने माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी यांनी प्रचारामध्ये जी भूमिका बजावली, रोड शोच्या माध्यमातून अनेक घरापर्यंत देवेंद्रजी एकनाथजी पोहोचले आणि ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांच्या स्टेजवर मुस्लिम मतांना आव्हान करण्यात आलं, जिथे असेल तिथनं या, कबरेत नसेल तर कबरेत न या, पण या ठिकाणी कसब्यामध्ये मतदान करा. कसब्यामध्ये त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचा त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचार संपवा, मोदीजीला हरवा. आणि कसबा हे त्या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे, त्या ठिकाणी संघाचं केंद्र आहे. या संघ केंद्रामध्येच त्या ठिकाणी निवडणूक हरवा असं आव्हान पवारसाहेबांसमोर तिथल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि एका मुस्लिम नेत्यांनी केलं. खरं तर त्यामुळं प्रचंड नाराजी मतदारामध्ये तयार झाली आणि म्हणून मला वाटतं हे पॉलिटिकल स्टंट केला आहे.